अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सव व दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 10 दिवस बाप्पांचे व नवदुर्गेचे आदरातिथ्य करण्यात येते. मात्र त्यांच्या विसर्जनानंतर नदी पात्रात मूर्त्यांचे विघटन होत नसल्याने देवी देवतांची विटंबना होत आहे. असाच प्रकार श्री क्षेत्र कौंडण्यपूर स्थित वर्धा नदीत समोर आला असून या ठिकाणी जलप्रदूषण होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे जलप्रदूषण होत असल्याने मातीच्या मूर्तींची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव व दुर्गोत्सव साजरा करण्याचे आवाहन वारंवार प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. मात्र तरीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची सर्रास विक्री होत आहे. या मूर्त्यांचे लवकर विघटन होत नसल्याने त्या मूर्त्या नदी पात्रात जमा राहून प्रचंड प्रमाणात जलप्रदूषण होते व नंतर पाण्याची पातळी कमी झाली तर त्या मूर्त्या तीरावरती तरंगून देवी देवतांच्या मूर्त्या खंडित अवस्थेमध्ये बघायला मिळतात. कौंडण्यपूर येथील वर्धा नदी पात्रातही गणेशोत्सव व दुर्गोत्सवाचे विसर्जन करण्यात आल्याने तेथे हा प्रकार काही सुजाण नागरिकांच्या लक्षात आला. कौंडण्यपूर नदीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे विसर्जन करण्यास बंदी असावी. पीओपीच्या मूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र वॉटर टँकची व्यवस्था करण्यात यावी. तसेच नदी पात्रात निर्माल्य टाकू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. मात्र याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्याने नदी पात्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. नदीच्या पुलावरूनच चक्क मूर्त्या नदी पात्रात विसर्जित करण्यात आल्या. परिणामी पाण्याची पातळी कमी होताच या मूर्त्या नदीच्या बुडात तरंगत असून यातून जलप्रदूषण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन न करण्याबाबतचे आश्वासन केले होते. ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये आम्ही एक त्यावर मंथन केलं आणि ग्रामपंचायतच्या बोर्डाने ठराव पारित केला की ग्रामपंचायत क्षेत्रात जे काही नदी आहे त्या नदीमध्ये पीओपीच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही मान्य तहसीलदार आणि मान्य पोलीस निरीक्षक यांनासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच ही जे यावेळेस जे लॉकडाऊनमुळे जो पाण्याचा पाण्याचं जे काही शुद्धीकरण झालेलं आहे नदीच्या जे की स्वच्छ पाणी आलेलं आहे नदीला ते पाणी असंच टिकून राहावं त्याची पवित्रता तशीच राहावी अशी आमची ही इच्छा आहे. त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायतनं पीओपीच्या मूर्तीचं विसर्जन करण्याकरता बंदी घालण्याचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. तेव्हा ग्रामपंचायत कौंडण्यपूर आणि तसंच शेजारपाजारच्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व घरगुती गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्या नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी यावर्षी पीओपीच्या मूर्तीची स्थापना न करता मातीच्या मूर्तीची स्थापना करून पर्यावरणाला एक थोडासा हातभार लावावा. यासाठी ग्रामपंचायत ठराव पारित करून आसपासच्या गावांना आवाहन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नसल्याने कौंडण्यपुरात पीओपीच्या मूर्त्यांचे विसर्जन होऊन जलप्रदूषण होत आहे. येथील पाण्याचा पुरवठा आसपासच्या गावात होत असल्याने त्या भागात दूषित पाण्यातून रोगराई पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.